खादाडी, अहो आधी पोटोबा मग विठोबा, इथे तर खाता खाता गप्पोबा। यंदा आमच्या सोबत होते क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर आणि जितेंद्र जोशी। एक मिनिट, इथे बाजीचा काहीही संबंध नाहीये, आम्ही काकण सिनेमा बद्दल बोलतोय। या त्रिमूर्तींना घेऊन आम्ही मुंबईच्या हॉलिडे इन मधील सप्तमी हॉटेलात गेलो। खास व्हॅलेंटाईन डे निमित्त तिथे केक कटिंग वगैरे सगळं झालं। सांगण्यापेक्षा बघण्यात मजा आहे, म्हणजे तिथे खाणं तर झालंच ऑब्व्हियसली, शिवाय गप्पा। अहो पोट शांत असलं की डोकं चालतं म्हणतात, घ्या की अनुभव तुम्ही। नमस्कार, मी क्रांती रेडकर, जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर आज माझ्याबरोबर आहेत आणि आज आम्ही काकण स्पेशल करणार आहोत ह्या एपिसोडमध्ये, व्हॅलेंटाईन्स डे धरून अशासाठी कारण काकण एक प्रेमकथा आहे आणि ही म्हणतो ना आपण, काही लव्ह स्टोरीज अशा असतात जे आपण कधीच विसरू शकत नाही, सम लव्ह स्टोरीज आर लेफ्ट ओनली टू बी रिमेंबर्ड, जी टॅगलाईन आहे तशीच ही कथा आहे आणि आज त्याचबद्दल आम्ही खूप डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर इथे हॉलिडे इनमध्ये आम्ही आलो, त्यामुळे इथे लज्जतदार जेवण आणि खाणंपिणं असणार आहे। सो वी आर गोइंग टू डिस्कस फूड अँड मूवी। बोला। काय सुंदर, काय मजा, मला फूड आणि मूवी असं म्हटल्या क्षणी मला उर्मिलाचं खाणंपिणं प्रेम मला आठवत। स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग सतारा। तुम्ही जे राहायचं ना एकत्र रूम मध्ये, येस, आणि डिस्कस करायचं ना, मला तुम्ही या सिनेमात घेतलं हे तर खरंच खूप आहे। मारे सगळ्यांना सांगता द्या की कसं उर्मिला फोन करायची, ए बघ सुधामतीची साडी मला दिसली, हे बघ ए मला हे दिसलं, आणि मला मला कॅरेक्टर माझं माझंच दिसलं। कारण काय ना, जेवढी मेहनत आणि जेवढं गुलू 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 ह्या दोघींनी एकमेकांबरोबर केलं, तर मला काय वाटत होतं की पुरुष दिग्दर्शक असतात किंवा ते हिरोईनकडे जास्त लक्ष देतात। चला, क्रांती ही माझ्या आयुष्यात आली पहिली स्त्री दिग्दर्शिका आहे, ती जरा माझ्याकडे जास्त लक्ष देईल। नाही, अजिबात नाही, मी एकटा जागायचो आणि या दोघी एकमेकांच्या मैत्रीला जागल्या, एवढंच काय तुम्हाला। फूड आणि मूवी बद्दल सांगायचं झालं तर नॉनव्हेज प्रेम नाही, काय झालं की जितू ब्रिलियंट ऍक्टर आहे, जितूला माझी गरजच नव्हती, आणि हिला माझी खूप गरज होती, त्यामुळे मी हिच्याकडे खूप लक्ष द्यायचे। नाही, आणि नॉनव्हेज प्रेमाचं आपण जर बोलायला गेलो तर उर्मिला कानेटकर कोठारे हिचं एक कम्प्लीट जॅक होता त्या एरियामध्ये, आणि जिथे जॅक नसेल तिथे जितेंद्र जोशी जॅक लावून जेवण अरेंज करायचं। त्या जेवणामध्ये बोंबील, तोंडाला पाणी, बोंबील, तिसऱ्या, काय खायचं, खेकडे, खेकडे पापलेट फ्राय म्हणू नका, सगळे जगातल्या डिशेस असायच्या आणि मला अजिबात जेवायला वेळ नसायचा, तर जेवण यायचं तेव्हा ही लोक दुपारी जेवायचे आणि मग त्याच्यानंतर उर्मिला माझं ताट राखून ठेवायची आणि मी भर उन्हा, जरी माझी टोपी असायची तरी भरपूर घामात अशी मी असायचे, कळलं ना, आणि तू बोल, कळलं ना, आणि मग तेव्हा मी धावपळ करत, हा जो असा बर्फ असायचा, सॉरी, हा असा बर्फ, आम्ही 13-13 तास मेकअप लावून किसूच्या म्हाताऱ्याचा आणि क्रांती असा हा बर्फ घेऊन जित्या सुन ना मेकअप घेऊन, तेरा जो रिॲक्शन आहे ना, नाही कारण तिथे खूप ऊन होतं आणि माझ्याकडे बर्फ लावायची लिबर्टी होती आणि जितूकडे नव्हती, सो आय एम व्हेरी सॉरी। हा, सो उर्मिला कमिंग बॅक टू द पॉइंट, ती यायची ताट घेऊन, क्रांती ते तुझं ताट ठेवलेलं आहे, सो जू जा ना पटकन जेवून ये, म्हणलं अगं उर्मिला शॉर्ट होईल, सन डाऊन होतं, सन ना कुछ नाही होगा, जा ना फटाकसे खा क्या, फटाकसे खा क्या, असं करून करून मग मला कुठेतरी काही झोपडीत जायचं आहे मी, कारण की ऑब्व्हियसली आम्ही जिथे शूट करत होतो ते एक गाव होतं आणि तिथे खूप अशा लॅविश काही वॅनिटी वॅन्स वगैरे आणायची सोय नव्हती, त्यामुळे आम्ही आपले कुठलं तरी घर पकडायचो आणि त्या घरात जाऊन मी गुपचूप जेवायचे आणि मग आम्ही पुढे शूटिंगला कंटिन्यू करायचो। हाय, गुड इव्हनिंग, नमस्कार, हाव आर यू, सुधीर भाई, नमस्कार, नमस्कार, हेलो सुधीर भाई, हेलो सुधीर भाई, सुधीर जी मी एकटी न जेवता आली इकडे, नाही नाही शेअर मुलीसारखी, आणि तुम्ही जे बनवलंय त्याला मी न्याय देणार आहे, तुम्ही काय आम्हाला देणार आहात, तुमच्यासाठी एक वेगळा असा पदार्थ बनवणार आहे जो आम्ही व्हॅलेंटाईन स्पेशल बनवणार आहे, काय 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 काय, रेड वेल्वेट केक आहे, हा प्लेटेड डेझर्ट आहे, अतिशय सुंदर, बघा दिसते तिच्या डोळ्यात हे दिसते, मी तो ऑलरेडी खाल्ला पण आहे आणण्यापूर्वीच, आणि तुमच्यासाठी मी बनवला आहे एक सालमन, नॉर्वेजियन सालमन, हा एकदम हेल्दी डिश आहे,
आणि त्याला पण आता मी सांगू शकत नाही, तुम्हाला बघायला लागेल कसा दिसतो. शॉर्ट शॉर्ट प्लीज ब्रिंग इट ऑन. शॉर्ट याच्यावरून एक गोष्ट आठवली की किसुता आणि सुदामतीचा या अनेक खूप सुंदर सुंदर सीन्स आहेत. एक सीन आहे जिथे ती म्हणते की मला जेवण बनवता नाही, जेवण बनवता नाही आहे. ती काय म्हणते? प्लीज सांग ना, तुला खाण्यात वेळ मिळणार तर. खर तर तूच अपेक्षित होत सांग ना. ओ वा, डायलॉग आहे. हा डायलॉग आहे. तो म्हणतो लग्नानंतर ना असं जेवण करून भरव हा मला किसू. जेवण बनवता नाही हसतो. सो आय डोंट नो, खूप इनसेंट आहे. आणि अनेक जण ज्यांनी काकण बघितली आहे त्यांच्याकडून नेहमी जेव्हा ही रिॲक्शन येते ना की हा इनोसन्स कुठेतरी हरवलेला ना एक प्रियकर आणि प्रेयसी मधला जो सिनेमात आम्ही पाहायचो जेव्हा आम्ही जुने सिनेमे पाहायचो तो कुठेतरी पुन्हा एकदा काकणमध्ये बघायला मिळतो आणि तेव्हा मला खूप बरं वाटतं. त्याचं कारण क्रांती ते रिलेट करते जास्त तो त्या पद्धतीचा इनोसन्स. आणखीन एक तुम्हाला सांगायचं की आता व्हॅलेंटाईन्स निमित्त आमच्याकडे पुष्कळ ऑफर्स आहेत. इनफॅक्ट आमच्या रूफ टॉपवरती एक पूल साईड आहे आणि तिकडून एकदम सुंदर मुंबईचं म्हणजे आपल्याला एक दृश्य दिसतं आणि तिकडे एक रोमॅन्टिक आम्ही फक्त लिमिटेड 10 टेबल्स ठेवले आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या. म्हणालात की तुम्ही सिनेमांची नावं घेऊन काही डिशेस ज्या असतात त्यांची नावं सिनेमांची नावं इनकॉर्पोरेट करून तयार करता, तर तसं जर आमच्या सिनेमाचं नाव घेतलं तर त्याच्यावरून काही डिश बनेल? नक्कीच. आता तुमचं हे एवढं इंटरेस्टिंग काकण पिक्चरबद्दल जी माहिती मी ऐकली, आय एम ऑल्सो रिअली इन्स्पायर्ड आणि पिक्चर बघितलाच पाहिजे. आणि त्याच्या अगोदर हे नाव काकण म्हणजे काचेचे बांगड्या तर आता मिळतच नाही. इट्स फॅन्टास्टिक. म्हणजे आता दुकानात तुम्ही गेलं तर काचेचे बांगड्या माझ्या बायकोला परवा पाहिजे होते मिळतच नाही, काही ठराविक दुकानात मिळतात. आणि म्हणून मी इन्स्पायर्ड झालो आणि नक्कीच हे नाव मी एका डेझर्टसाठी वापरणार आहे. आणि इट इज इमॅजिनेशन हॅज नो बाउंड्स इन द सेन्स. कलरफुल बांगड्या म्हणजे गोल गोल आकाराच्या काही ना काहीतरी डेझर्टमध्ये हा वापर केला. आणि आणखी एकच गोष्ट करा फक्त की जेव्हा कधी तुम्हाला जेव्हा कधी कळेल की काही माणसं खूप वर्षानंतर पुन्हा एकदा भेटली आहेत त्यांचं रियुनियन झालंय तेव्हा ते त्यांना आवर्जून काकण बेगल और काकण डोनट यू कॅन हॅव. क्रांती तू पण घे ना, मी काय एकटाच खाऊ. ओ थँक यू. दोन डिशेस खाल्ले मी. वाव थँक यू. अच्छा असं आहे का, तुम्हाला हवंय का? या तिघांनी धमाल उडवली आहे. ए पण तुम्हाला माहिती आहे का, उर्मिला आणि क्रांती खूप चांगल्या मैत्रिणी आहेत बरं का. आता त्या जितू आल्यामुळे काय झालं असेल सांगा. जितू आला आणि तडका मिळाला. काकण विल रॉक. चीयर्स. पहा आमच्या लय भारी वीकेंड मध्ये शनिवार संध्याकाळी 4 आणि रात्री 8 वाजता, तर रविवार सकाळी 10 वाजता, दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता, फक्त 9X झकास वर. 9X झकास आयशा पर.